बूथ रचना भाजपाचा आत्मा असून बूथ प्रमुख हा महत्त्वाचा घटक आहे. आगामी सर्व निवडणुका जिंकण्यासाठी बूथ संपर्क अभियान चांगल्या पद्धतीने राबवा असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केले. अकोले येथील भाजपा कार्यालयात आयोजित बूथ रचना संपर्क अभियानाच्या बैठकीत गोंदकर बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे हे उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाघचोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, ज्येष्ठ नेते वसंतराव मणकर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अकोले तालुका बूथ संपर्क अभियान संयोजक भाऊसाहेब वाघचोरे, सरचिटणीस मच्छिंद्र मंडली, युवा अध्यक्ष राहुल देशमुख, जिल्हा सदस्य धनंजय संत आदी उपस्थित होते. यावेळी गोंदकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आज अकोले शहराची भारतीय जनता पार्टीची बूथ संपर्क अभियान अशी मीटिंग पार पडली. या मीटिंगसाठी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ गोंदकर साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे गटनेते जालिंदर भाऊ वाघचौरे, जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष सोनालीताई नायकवाडी, तालुक्याचे अध्यक्ष सीताराम भांगरे, त्याचप्रमाणे अकोले शहराचे या बूथ संपर्क अभियानाचे प्रमुख वसंतराव मणकर साहेब, युवाचे अध्यक्ष राहुल देशमुख, भाऊसाहेब वाघचौरे जे असतील, अमोल येवले असतील सोशल मीडियात, हे सर्व लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि आजच्या या बैठकीत जिल्हा अध्यक्षांनी अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन या बूथ संपर्क अभियानाबद्दल शहराच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. त्यामध्ये बूथ संपर्क अभियानाच्या बूथ प्रमुखाची भूमिका काय असते, त्यानंतर बूथ अभियान आपण राबवायचं कसं, त्यासाठी 50 प्रमुखांची जी टीम असते, या सर्व बाबतींचं मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलं. आणि आगामी अकोले नगर पंचायतमध्ये सर्वच्या सर्व 17 जागेंवर भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार विजय होतील हा विश्वास या ठिकाणी या बूथ संपर्क अभियानाच्या मीटिंग अंतर्गत सर्वांनी एकमुखाने करण्यात आला. आणि नक्कीच वैभव भाऊच्या मार्गदर्शनाखाली या अकोले शहराच्या नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही या ठिकाणी उंचवू आणि सर्व जागा विजयी करू हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करू. प्रतिज्ञा उत्तर सांगतो तुम्हाला, तुम्ही जर बैठका केल्या, तुम्ही पेज प्रमुख नेमले, प्रत्येक मतदार यादीचा तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला, तर तुम्हाला पराजित करण्याची ताकद दुसरी कोणामध्ये सुद्धा नाही एवढं मी या ठिकाणी नमूद करतो. कारण मायक्रो प्लॅनिंग झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे, हेच आपल्याला अभिप्रेत आहे. आणि ह्या पद्धतीनं आपण काम करा अशी मी या ठिकाणी आशा बाळगणार आहे. अकोले शहरातील ज्येष्ठ व्यापारी अनिल शेठ भळगट यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीसपदी सुरेश गभाले, उपाध्यक्ष नरेंद्र नवले, सचिव विठ्ठल कानवडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब वाघचौरे यांनी केले, तर सूत्रसंचालन सरचिटणीस हितेश कुंभार यांनी केले. शेवटी आभार शहराध्यक्ष सचिन शेटे यांनी मानले. यावेळी नगरसेवक सुरेश लोखंडे, विजय सारडा, परशुराम शेळके, अमोल वैद्य, शरद नवले, भाऊसाहेब बाळसराफ, सुरेश गायकवाड, अमोल येवले, अनिल कोळपकर, रोहिदास जाधव, गोकुळ वाघ, विजय पवार, गोविंद झिंझुर्डे, संतोष भाटे, राजू भांगरे, संदीप दातखिये, सचिन गवारी आदी उपस्थित होते.